नवरात्री उत्सवाच्या निमित्तानं अमरावतीमध्ये मातोश्री दुर्गा उत्सव मंडळ यांच्या वतीने गेल्या 24 वर्षांपासून मंडळाच्या वतीनं वेगवेगळे देखावे सादर करून मंदिराची कलाकृती जिवंत अस्तित्वात आणून भक्तांना प्रत्यय जणू त्या ठिकाणी असल्याचा भास होतोय. यावर्षी देखील मंडळानं दक्षिणेश्वर महाकाली मंदिर कोलकाता या मंदिराची प्रतिकृती साकारलेली आहे. अनेक भक्तांनी या कोलकाता येथील मंदिराची प्रतिकृती पाहण्यासाठी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तसंच या ठिकाणी रक्तदान शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. तसंच विविध रोज खेळातून सामाजिक संदेश देखील या ठिकाणी दिले जात आहेत. आमचं मातोश्री दुर्गोत्सव मंडळ हे 2001 मध्ये अमोलभाऊ निस्ताने यांनी सुरू केलं होतं. छोटस रोपटं होतं, आज त्या रोपट्याचं वृक्षरूपांतर आम्ही केलेलं आहे. आमच्या मंडळाचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी मोहनभाऊ शिरसागर झाले, बाल्याभाऊ डहाके झाले, प्रशांतभाऊ काळे झाले, असे बरेचसे कार्यकर्ते मिळून आम्ही हे मंडळ सुरू करतो. नागरिकांचा अत्यंत चांगला प्रतिसाद आमच्या या मंडळाला सतत लाभतो. या मंडळात आम्ही सर्व सामाजिक कार्यक्रम नेहमी राबवत असतो. आणि आता हे कलकत्त्याचं दाक्षिणात्य मंदिर आम्ही या ठिकाणी साकारलेलं आहे. मागच्या 4-5 वर्षाच्या आधी सलग 3 वर्ष आमच्या या मंडळाने प्रथम पारितोषिक सुद्धा घेतलेलं आहे. मातोश्री दुर्गोत्सव मंडळ हे 24 वर्ष आहे आणि यावर्षी कोलकात्याचं दक्षिणेश्वर मंदिर जे कालंका माताचं मंदिर आहे तो साकारण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि आज सहा दिवस झाले या ठिकाणी गर्दी अडमाप होऊन राहिली आहे आणि भरपूर प्रेक्षक भक्तगण या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येत आहे. तरी सर्व नागरिकांनी या देखाव्याचा आनंद घ्यावा. तसेच या ठिकाणी 9 दिवस सामाजिक उपक्रम चालतात, त्यामध्ये महत्त्वाचं रक्तदान शिबिर पार पडलं या मोठ्या प्रमाणात. दुसरा, या ठिकाणी रोज गरबा महिलांसाठी तिथल्या मुलींसाठी या ठिकाणी घेतला जातो आणि वृक्षारोपण तसंच कचरा साफ करणे परिसरातील तसंच महाप्रसाद हे 24 वर्ष आहे. अमरावजी निस्ताने यांनी या मंडळाची स्थापना केली तेव्हापासून ते आजपर्यंत हे नागरिकांच्या सेवेत आणि नागरिकांच्या सहकार्यानं कार्यकर्त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या आणि जी मंडळाची कार्यकारिणी आहे महत्त्वाची त्या कार्यकारिणीच्या बरोबर मंडळाचे अध्यक्ष यावेळेस मंगेशजी हजारे, कार्याध्यक्ष कार्यालयजी बिरोळकर तसेच अनेक पदाधिकारी या मंडळाला लाभलेले आहेत. त्यांचे पण त्यांच्या भरोश्यावरच हे मंडळ उभं आहे आणि सर्व नागरिक पण आम्हाला सहकार्य करतात. धन्यवाद.